36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. गारज येथील भगवान नारायण सरोवर यांच्या शेतीतील दत्त मंदिरा शेजारी 7 वर्षांपूर्वी तरुणांनी लावलेले वडाचं इवलं स्वरूप आज वटवृक्ष झालं असून महिलांना पूजेसाठी वरदान ठरलंय. वटपौर्णिमेनिमित्त शुक्रवारी महिलांनी दत्त मंदिर परिसरामध्ये या वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. गावाजवळ एकच वडाचं झाड असल्यामुळे महिलांना सोयीस्कर ठरलंय. या अगोदर वटपौर्णिमेला महिलांना 2 ते 3 किलोमीटर अंतरावर वडाचं झाड शोधून पूजा करण्यासाठी धावपळ करावी लागत होती. ती आज या तरुणांच्या पुढाकाराने थांबली आहे. आज प्रत्येकाने एक झाड लावावं आणि त्याचं जतन करावं असं दिगंबर मोरे भगवान सरोवर यांनी आवाहन केलंय. यावेळी सरपंच शारदा सरोवर, कोकिया सरोवर, प्रतीक्षा गायकवाड, अश्विनी गायकवाड, संध्या कुलकर्णी, सरला केरे, निर्मला सरोवर, मेघा सरोवर यांच्यासह दिगंबर मोरे, चंद्रकांत कुलकर्णी, अशोक शेळके, संतोष सरोवर, योगेश सूर्यवंशी, भगवान सरोवर आदी तरुण उपस्थित होते. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी प्रवीण निपाणे, गारज, छत्रपती संभाजीनगर.